विदर्भात मोठ्या प्रमाणात उन्हाचा फटका बसत आहेत. वर्ध्यात सुद्धा 44 सेल्सिअस 43 सेल्सिअस 2 दिवसापासून तापमान आहे आणि याचाच फटका मानवासह जनावरांना प्राण्यांना सुद्धा बसत आहेत. वर्ध्यातील करुणा आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये 1.5 वर्षाचा एक बिबट ठेवलेला आहे आणि एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये त्याच्यावर कोणताही म्हणजे त्याला कोणताही आजार न व्हावं यासाठी याच ठिकाणी करुणा आश्रममध्ये त्याच्यासाठी कूलरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आपण दृश्यामध्ये बघतो आहे की एका बाजूला जी कूलरची व्यवस्था आहे या ठिकाणी कूलर ठेवलेला आहे. मधामध्ये जे भिंत आहे तिथे जाळी लावण्यात आली आहे. त्या जाळीच्या बाजूला जो आहे त्या ठिकाणी बिबट आहे, म्हणजेच पूर्णपणे त्याचं जे तापमान आहे ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या ठिकाणी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसरा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये एक अस्वल आहे, त्या अस्वलीने सुद्धा टेम्परेचरपासून बचाव करण्यासाठी तिथे सुद्धा कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. एकंदरीत मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यामध्ये तब्बल 2 दिवसापासून तापमान असल्यामुळे मानवांना सुद्धा या तापमानाची झळ पोहोचत आहे, त्या तीच झळ जनावरांना सुद्धा पोहोचत आहे, प्राण्यांना सुद्धा पोहोचत आहे. या झळीपासून बचाव करण्यासाठी या प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे आजार जडू नये यासाठी या ठिकाणी करुणा आश्रमामध्ये कूलरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे असल्याचे करुणा आश्रमचे जे संचालक आहेत त्यांनी सांगितले आहेत. प्रमोद पानगुरे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा.